राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांची जयंती निमित्ताने आज सुभाष प्राथमिक शाळेच्या वतीने दोन्ही नेत्यांना मालार्पण करण्यात आले. त्यानंतर स्काउट गाईडच्या पथकाने व विद्यार्थ्यांनी रुबेला व गोवर लसीकरण तसेच स्वच्छतेविषयी रॅली काढत जनजागृती करण्यात आली. ही रॅली सुभाष प्राथमिक शाळेपासून ते गांधी चौकात पोहोचून गांधीजींच्या पुतळ्याला मालार्पण करण्यात आले. त्यानंतर शाळेचा परिसर व वार्ड शाळेचे विद्यार्थी शिक्षकांनी मिळून स्वच्छ केला. यावेळी कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील गायधणे, शाळा व्यवस्थापन शिक्षण तज्ज्ञ मारुतराव पुल्लावर, शाळेचे मुख्याध्यापक अविनाश जगताप, पदवीधर शिक्षक राजू गेडाम, सतीश जाधव, बंडू अल्लिरवार, योगेश पुल्लकवार, राहुल मुंगमोडे, अजय राऊत आदी शिक्षक वृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 2 ऑक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्तानं त्या कार्यक्रमाचं औचित्य साधून सुभाष प्राथमिक शाळा मूळ येथे ग्राम स्वच्छता आणि रुबेला व गोवर लसाच्या संदर्भात जनजागृती करण्यासाठी आमच्या शाळेमध्ये जो स्काउट गाईडचा पथक आहे तो पथक आणि शाळेतील विद्यार्थी व सर्व शिक्षक वृंद मिळून एक गावामध्ये जनजागृतीची रॅली काढली. आधी या दोन्ही महापुरुषांना पुष्पहार घालून तो कार्यक्रम घेतला. या ठिकाणी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनीलजी गायधने, शिक्षक तज्ज्ञ मारुतरावजी पुल्लकवार सर आणि सर्व शिक्षक उपस्थित होते.